बॉलिवूडचे जुने चित्रपट आणि त्यातली गाणी ही अजरामर आहेत. आजही हे चित्रपट आवर्जून बघितले जातात, ते काहीदा फक्त त्यातल्या गाण्यांसाठीच. तो काळ खरं तर असा होता की तेव्हा बॉलिवूडमध्ये अनेक नवीन गायक संगीतकार हे येत होते आणि त्यांच्यामध्ये तगडी कॉम्पिटिशन असल्याचंही बोललं जात होतं. असंच काहीसं घडलं देवानंद यांच्या गाईड या चित्रपटाच्या वेळेस. तो काळ होता 1961 आणि त्यावेळेस बॉलिवूडमध्ये जयदेव आणि एस डी बर्मन हे दोन तगडे गायक एकमेकांसमोर होते. त्यांच्यामध्ये प्रचंड कॉम्पिटिशन असल्याचं बोललं जायचं, कारण तेव्हा असं खूपदा घडलं होतं की एका चित्रपटातली गाणी जयदेव यांच्याकडे तर दुसऱ्यातली गाणी एस डी बर्मन यांच्याकडे जात होती. त्याच्यामुळे दोघंही आलटून पालटून एक एक चित्रपट करत होते. ज्यावेळेस देवानंद यांचा गाईड हा चित्रपट येणार होता, त्याच्या काहीच दिवस आधी हम दोनों या चित्रपटामधली गाणी जयदेव यांना मिळाली होती, तर तेरे घर के सामने या चित्रपटामधली गाणी एस डी बर्मन यांच्याकडे गेली होती. त्याच्यामुळे आता गाईडची घोषणा झाल्यावर पुढची गाणी अर्थातच प्रथेप्रमाणे जयदेव यांच्याकडे जाणार असं सगळ्यांना वाटत होतं. पण झालं उलटच. देवानंद यांनी त्यांच्या गाईड या चित्रपटातली गाणी एस डी बर्मन यांच्याकडे सोपवली. शूटिंगच्या काही दिवसानंतरच एस डी बर्मन यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. ज्यावेळेस देवानंद यांना ही गोष्ट समजली, त्यावेळेस ते खास अमेरिकेहून एस डी बर्मन यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले. खरं तर एस डी बर्मन यांची प्रकृती त्यावेळेस खूपच खालावली होती. म्हणजे पुढे काय होईल हे सुद्धा कोणाला सांगता येत नव्हतं, इथपर्यंत गोष्टी गेल्या होत्या. त्यावेळेस देवानंद एस डी बर्मन यांना म्हणाले की तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि माझ्या चित्रपटामधली सगळी गाणी तुम्हालाच गायची. खरं तर एस डी बर्मन यांना त्यांच्या या शब्दांमुळे खूप बरं वाटलं, पण त्यांना त्यांचा पुढचा काळ दिसत होता. ते देवानंद यांना म्हणाले की जर का उद्या माझं काही बरं वाईट झालं तर तुझ्या चित्रपटामधली गाणी मला गाता आली नाहीत ह्याचं मला दुःख राहील. त्यावेळेस देवानंद यांनी खूप आत्मविश्वासाने आणि धीराच्या शब्दांमध्ये एस डी बर्मन यांना सांगितलं की जर का असं काही झालं तरीसुद्धा माझ्या चित्रपटामधलं एकच गाणं असेल ज्याचे ट्यून तुम्ही दिले. त्यांच्या या शब्दांमुळे एस डी बर्मन यांना खूप बरं वाटलं. खरं तर त्यावेळेस एस डी बर्मन यांना असं वाटून गेलं की देवानंद यांच्या तोंडून साक्षात देवच बोलतोय की काय, कारण पुढच्या काहीच दिवसामध्ये एस डी बर्मन हॉस्पिटलमधून चक्क बरे होऊन पुन्हा त्यांच्या घरी परतले. त्यानंतर त्यांनी गाईड या चित्रपटामधली गाणी गायली आणि पुढचं तर सगळं तुम्हाला माहितीच आहे की गाईड हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आणि त्यातली गाणी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. देवानंदसारखा एक नट आणि एस डी बर्मन यांच्यासारखी उत्तम गायक ही जोडी प्रेक्षकांना त्यावेळेस खूपच आवडली. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.